नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वर्ग 7 सामान्य विज्ञान या विषयातील चौथा पाठ सजीवातील पोषण हा आपल्याला बघायचा आहे. आता याच्यामध्ये दोन महत्त्वाचे प्रश्न थोडे आठवामध्ये आपल्याला दिलेले आहेत, ते म्हणजे कुपोषण म्हणजे काय व कुपोषण रोखण्यासाठी कोणकोणते उपाय आपल्याला करता येतील, तर कुपोषण म्हणजे काय आणि कोणकोणती त्याची लक्षणं असतात व ते कशाप्रकारे घडून येतो या सर्व गोष्टी या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तत्पूर्वी चला तर आपण बघूया कुपोषण म्हणजे काय, कुपोषणाची कारणे कोणती असतात, या सगळ्यांची माहिती आपण घेणार आहोत. त्यानंतर आपल्या ह्या पाठाला आपण सुरुवात करणार आहोत. बघा मित्रांनो, कुपोषण म्हणजे काय, तर पुरेसा व योग्य आहार न घेतल्यामुळे जी अशक्तपणाची व आजारपणाची परिस्थिती निर्माण होते तिला कुपोषण म्हणतात व त्या व्यक्तीला कुपोषित म्हणता येईल. तर मित्रांनो, कुपोषण म्हणजे आजार नव्हे परंतु अयोग्य आहार, उपासमार व जीवनसत्वाचा अभाव यांचा परिणाम मुलांच्या शरीरावर होतो. असे लहान लहानसे आजाराचे सुद्धा अशक्त दिसू लागतात. उदाहरणार्थ अंगावर सूज येणे, मुलं रडके होणे, बाळाशी वाढ खुंटणे, वजन व उंची वयाच्या प्रमाणात न वाढणे, यालाच कुपोषण असे म्हणतात. मग म्हणजेच योग्य आहार मुलांना न भेटणे ही कुपोषणाचं महत्त्वाचं कारण आपल्याला म्हणता येईल. त्यानंतर आता कारणे कोणकोणती आहेत बघा, लवकर अंगावरील दूध पाजणे बंद करणे हे सुद्धा कारणे असू शकतात. बाळाला भरपूर व वेळेवर अंगावरील दूध न मिळणे, पूरक पोषक आहार उशिरा सुरुवात होणे किंवा न मिळणे, आहार अजीवनसत्वाचा अभाव असणे, सतत आजारी पडणे, दोन मुलांमधील अंतर, तर ह्या गोष्टीसुद्धा त्या कुपोषणासाठी महत्त्वाच्या असतात. तर कुपोषणाची लक्षणं कोणकोणती आहेत, कृश अंगगाठी, वजन कमी, पोटाचा नगारा, हातपायांच्या कड्या, केस पिंगट, उदास व खिन्न चेहरा, वजनात घट, चामडीवर डाळे काळे डाग किंवा फोड, पायावर सूज, हे आहेत लक्षणं. सौम्य प्रकार बघा, वजनात फार हळूहळू वाढणे म्हणजे एकदम वजन न वाढणे, पोटाचा नगारा, कृश अंगकाठी, भूक मंदावणे, निरुत्साही, फिकटपणा, माती खाण्याची इच्छा, ओठांच्या कोपऱ्यात भेगा, नेहमी सर्दी व तत्सम जंतुतज्ज्ञ आजार व रातांदळेपणा, ही अशा प्रकारची एकदम कुपोषणाची लक्षणं आपण बघितली आहेत. आता कुपोषण थांबवण्यासाठी कोणकोणते प्रतिबंधक उपाय आपण करू शकतो बघा, बाळाला 1 ते 1.5 वर्ष स्तनपान करणे, बाळाला पहिल्या दिवसापासून वेळेवर दूध पाजणे, सहा महिन्यानंतर लगेचच स्तनपानाबरोबर वरच्या आहाराला सुरुवात करावी, दोन मुलांमधील अंतर कमीत कमी 3 वर्ष असावे, मुलांचे सर्व लसीकरण वेळेवर करावे, अंगणवाडीचा पोषक आहार मुलांना वेळेवर व नियमित द्यावा. तर अशा प्रकारचे आपण कुपोषण रोखण्यासाठी प्रयत्न करू शकतो. त्याच्यानंतर आपण आता आपल्या धड्याकडे जाऊया. तर मित्रांनो, कुपोषण म्हणजे काय आणि कुपोषण रोखण्यासाठी कोणकोणते उपाय करावे या दोन्ही याचं उत्तर तुम्हाला कदाचित भेटलं असेल. तर आता चला तर आपल्या धड्यामध्ये काय आहे हे आपण बघूया. पोषण म्हणजे त्याला इंग्रजीमध्ये आपण न्यूट्रिशन म्हणतो. सजीवामध्ये काही जीवन प्रक्रिया अखंडपणे सुरू असतात. आपल्या शरीराची वाढ होण्यासाठी व निगा राखण्यासाठी ज्या पदार्थाचे पचन म्हणजे डायजेशन आणि सात्मीकरण म्हणजे असिम्युलेशन होऊन ऊर्जा प्राप्त होते त्या पदार्थांना अन्नपदार्थ असे म्हणतात. आता का पोषण म्हणजे काय, तर सजीवामध्ये काही काही जे क्रिया असतात ते अखंडपणे चालू असतात. उदाहरणार्थ सजीवांची वाढ होणे, सोबतच शरीरांची निगा राखणे, जखम झाली असेल ती भरून काढणे, तर अशासाठी आपल्याला पोषणाची गरज असते. तर ते पोषण म्हणजे काय असते, तर ते आपल्याला अन्नपदार्थापासून भेटत असते. पण कधी ज्यावेळेस आपण अन्नपदार्थ घेतो त्याचं पचन होते त्यावेळेस आपल्याला त्याच्यापासून ऊर्जा मिळते आणि त्या ऊर्जेपासून आपली उंची वाढणे व आपल्या शरीराचे वार अशा प्रकारची क्रिया होत असतात. अन्न आपल्याला विविध प्रकारे अन्न घटक पुरवते. हे अन्न घटक म्हणजे पोषणद्रव्य होय. आता जे अन्न घटक असते त्याच्यामध्ये वेगवेगळे पोषणद्रव्ये आपल्याला भेटत असतात, तर आपण पोषणद्रव्ये म्हणतो. पोषणद्रव्याचे 2 गटामध्ये वर्गीकरण केले जाते. एक असते मॅक्रोन्युट्रियन्स आणि दुसरं असते मायक्रोन्युट्रियन्स. बघा, मृत पोषक द्रव्य व सूक्ष्म पोषक द्रव्य असे 2 पोषक द्रव्यांचे प्रकार आहेत.
कर्बोदके, प्रथिने व सिद्ध पदार्थ याची शरीराला मोठ्या प्रमाणात आवश्यकता असते, तर खनिज, क्षार व जीवनसत्वे याची शरीराला अल्प प्रमाणामध्ये आवश्यकता असते. तर याच्यावरूनच आपल्याला बृहत पोषक द्रव्ये व सूक्ष्म पोषक द्रव्ये म्हणतात. जसं की कर्बोदके, प्रथिने व सिद्ध पदार्थ आपल्या शरीराला मोठ्या प्रमाणात लागतात, त्यामुळे आपण याला मॅक्रोन्युट्रिएंट्स म्हणतो किंवा बृहत पोषक म्हणतो. जे आपल्याला कमी प्रमाणात लागतात, उदाहरणार्थ जीवनसत्वे असतील, क्षार असतील किंवा खनिजे असतील, तर यांना आपण मॅक्रोन्युट्रिएंट्स म्हणतो. आता त्याच्यानंतर आपल्याला बघायचं आहे की स्वयंपोषी वनस्पती. आता स्वयंपोषी वनस्पती, त्याला इंग्रजीमध्ये आपण ॲटोट्रॉपिक्स प्लांट म्हणतो. ॲटोट्रॉपिक्स म्हणजे जे स्वतःच अन्न स्वतः तयार करतात, त्यांना आपण ॲटोट्रॉपिक्स म्हणतो. व प्लांट म्हणजे वनस्पती. वनस्पती स्वतःचे अन्न स्वतः कसे तयार करतात हे आपल्याला सांगायचं. आपल्या सर्वांना माहीत आहे की वनस्पती फोटोसिंथेसिस म्हणजे प्रकाश संश्लेषण क्रियाद्वारे स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात. वनस्पतींनासुद्धा वाढीसाठी अन्नाची गरज असते. वनस्पती स्वतःला लागणारे अन्न स्वतः तयार करतात. जमिनीतील पाणी, पोषक तत्वे, हवेतील कार्बन डायऑक्साईडचा उपयोग करून हरितद्रव्य म्हणजे क्लोरोफिल व सूर्यप्रकाशाच्या सहाय्याने वनस्पती पानातील अन्न तयार करतात. या क्रियेला प्रकाश संश्लेषण म्हणजेच फोटोसिंथेसिस म्हणतात. आता बघा, फोटोसिंथेसिसची क्रिया कशी असते. त्याच्यामध्ये कार्बन डायऑक्साईड प्लस वॉटर, कार्बन डायऑक्साईड CO2 प्लस H2O वॉटर आणि प्रकाश ज्यावेळेस पडतो त्यावेळेस प्रकाश संश्लेषणाची क्रिया होते. त्याच्यामधून अन्न म्हणजे ग्लुकोज C6H12O6 तयार होते आणि ऑक्सिजन मुक्त होतो O2. तर अशा प्रकारे ही प्रकाश संश्लेषण क्रिया वनस्पतीमध्ये चालते. त्या माध्यमातून ते त्यांचं अन्न तयार करतात, जसं की तुम्हाला इथं दिसतो आहे. आता बघा मित्रांनो, पोषक द्रव्ये शरीरातील घेऊन त्यांचा वापर करण्याच्या सजीवांच्या प्रक्रियेला पोषण असे म्हणतात. बघा आता पोषणाची गरज काय असते नेमकं. बघा, काम करण्यासाठी ऊर्जेची गरज असते, शरीराची वाढ होण्यासाठी ऊर्जेची गरज राहते किंवा शरीराचा विकास होण्यासाठी, पेशींची झीज भरून काढणे व ऊती दुरुस्त करणे, म्हणजे ऊती दुरुस्त करण्यामध्ये जर आपल्याला जखम झाली असेल तर ते सुद्धा दुरुस्त करणे, यासाठी सुद्धा आपल्याला पोषणाची गरज असते. शरीराला रोगापासून वाचवणे, जर आपला रोग झाला असेल त्यापासून वाचवणे किंवा त्याचा प्रतिकार करणे, यासाठी सुद्धा आपल्याला पोषणाची गरज असते. त्यानंतर असतात स्वयंपोषी. स्वयंपोषी म्हणजे जे स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात, त्याला आपण इंग्रजीमध्ये ॲटोट्रॉपिक न्यूट्रिशन म्हणतो. आता काही वनस्पती आहेत, काही सजीव स्वतःचे अन्न स्वतः तयार करून त्यावर पोषण करतात. या पोषण पद्धतीला स्वयंपोषण म्हणतात. म्हणजे काही सजीव आहेत ते स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात, त्याला आपण ॲटोट्रॉपिक्स म्हणतो किंवा स्वयंपोषी म्हणतो. नंतर आहे परपोषीय, त्याला आपण हेटरोट्रॉपिक्स म्हणतो, हेटरोट्रॉपिक न्यूट्रिशन म्हणतो. काही सजीव अन्नासाठी इतर सजीवावर अवलंबून असतात, उदाहरणार्थ मानव, तर याला आपण परपोषीय असं म्हणतो. आता वनस्पती प्रकाश ऊर्जेचे रूपांतर रासायनिक ऊर्जेमध्ये करतात व ती ऊर्जा अन्नाच्या स्वरूपात साठवून ठेवतात. म्हणजे जे काही प्रकाश वनस्पतीवर पडतो त्याचं रूपांतर ते रासायनिक ऊर्जेमध्ये करतात व ती ऊर्जा अन्नाच्या स्वरूपात साठवून ठेवतात. मूळ हे पाणी, खनिज व क्षार जमिनीतून शोषण करण्याचं काम करते. आता मूळाचं काम काय, तर जमिनीमधील जे क्षार आहे ते शोषून घेणे. तर खोड हे पाणी व क्षार पानापर्यंत पोहोचवणे यांचं काम करतात. तर पानामध्ये असणारे सूक्ष्म छिद्राद्वारे हवेतील कार्बन डायऑक्साईड शोषून घेतला जातो CO2 व पाण्यातील छिद्रांचा पर्णरंध्रे, त्याला आपण स्टोमॅटा म्हणतो, पानातील हरित लवकात क्लोरोप्लास्ट हरितद्रव्य असते, ते सूर्यप्रकाश शोषून त्याद्वारे अन्नपदार्थ तयार करण्यास मदत करते. या प्रक्रियेतून ऑक्सिजन बाहेर सोडला जातो. पानाबरोबरच प्रकाश संश्लेषणाची प्रक्रिया वनस्पती इतर भाग तसे हिरवे खोड यामध्ये सुद्धा होते, कारण हरित लवके असते. ज्याच्यामध्ये हरित लवके असतात तो भाग आपल्याला हिरवा दिसतो, त्याच्यामध्ये सुद्धा हरित लवके असतात व तो प्रकाश संश्लेषणाचं काम करतात. तर मित्रांनो, हा होता व्हिडिओ एक. व्हिडिओ दोनमध्ये आपण समोरचा भाग बघणार आहोत. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. सोबतच अशा नवीन नवीन शैक्षणिक व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.